एमआयएम पक्षाचे नगरसेवक रियाज खरादी यांनी स्पष्टीकरण देताना, मी गद्दार नाही, पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, माझ्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीनंतर एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांच्यावर बरेच आरोप झाले. त्यांनी पक्षाची गद्दारी केली, कार्यकर्त्यांऐवजी स्वतःला आणि स्वतःच्या मुलाला पद दिलं म्हणून सर्वत्र चर्चा झाली. एवढं सर्व होत असताना नगरसेवक रियाज खरादी हे एकदाही माध्यमांसमोर आले नाहीत. शुक्रवारी स्थायी समिती सभापती निवडीला 7 दिवसांचा स्टे मिळाला. त्यानंतर मात्र शनिवारी रियाज खरादी हे प्रसारमाध्यमांसमोर आले आणि त्यांनी आपला खुलासा केला. मी पक्षाशी गद्दारी केली नाही, मी प्रामाणिक असून सर्व वरिष्ठांच्या कानावर घातला आहे, मात्र माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो, असं वक्तव्य नगरसेवक रियाज खरादी यांनी पत्रकार परिषदेत केलं. आम्ही कधी महाविकास आघाडीमध्ये भी नव्हतो आणि भाजपला भी नव्हतो. मी या पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं की साहेब, जर आपण तटस्थ राहिले तर भाजपला मतदान होते, जर माझ्या मुलाला काय पदरात पडून घ्यायचं तर मी घेतो. पक्षश्रेष्ठीने मला एकदम कडक एजत शब्दात सांगितले, तुमच्या मुलाला काय घेतलंय तर आम्ही तुमच्यावर कडक कारवाई करू. पक्षाचा अजेंडा आहे, आम्ही कुणाला मतदान करायचं नाही, कुणाला सपोर्ट करायचं नाही. आपण तटस्थ राहिल्यावर कुणाला फायदा होत आहे, कुणाला नुकसान होत आहे, आमच्या काही देणा घेणा नाही. 3 साल पहिले ये लड़का राजकारण में आया और मुस्लिम समाज का लीडर हो रहा है, ये लोग बर्दाश्त नहीं कर रहे. और आणि मला जानते है साहेब, मी माझा जीव धोक्यात घालून याचा विरोध केलेला आहे. समोर सर्व बाहुबली आहे, शहराचे सर्व बाहुबली आहे. 100% माझा मर्डर होणार, 100% माझा मर्डर होणार आणि प्राणघातक हल्ला होणार. साहब, हमने जान की बाजी लगाकर ये पक्ष के लिए काम किया है. चाहता तो पक्ष से गद्दारी कर तोपी कश्यप का नाम दिया होता और लड़के का परिवार में डाला होता. मैंने पक्ष से कोई गद्दारी नहीं की है और कोई गलत काम नहीं किया है.